राज्यात काही जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू असताना आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा प्रचाराच्या निमित्ताने हिवरे गावातील ग्राम परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा नारळ कुलस्वामी खंडेराय मंदिरामध्ये फोडण्यात आला. या निमित्ताने अभिषेक देखील करण्यात आला. यावेळेस मार्गदर्शन करताना ग्रामविकास पॅनलचे प्रमुख डॉक्टर प्रवीण शिंदे यांनी उमेदवारांना व उपस्थित ग्रामस्थांशी पॅनल विषयक माहिती देताना त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायत मध्ये केलेल्या कामांची माहिती देऊन पुढील 5 वर्षात आमच्या पॅनल मधील सर्व सदस्यांना पूर्ण बहुमताने निवडून दिल्यास गावातील राहिलेली सर्व कामे करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उमेदवारांच्या सोबत गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिवरेतर्फे नारायणगाव येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये ग्राम परिवर्तन पॅनल व कुलस्वामी खंडेराय पॅनल यांच्यात खरी लढत होणार असून याबरोबरच वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने वॉर्ड क्रमांक 3 मधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वॉर्डमध्ये अनुसूचित जातीला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. नंतरनं शासनाने राज्यातील आरक्षण सोडत रद्द केल्याने सध्या तरी आरक्षण रद्द झाले आहे. परंतु हे आरक्षण परत अनुसूचित जातीला येईल असा सर्वांना विश्वास असल्याने वॉर्ड मधील निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. शुभम जाधव, समाज दर्पण, हिवरे तर्फे नारायणगाव. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.